नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आपले सगळ्यांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स कसा मारायचा हे बघणार आहोत. तसेच साध्या कटोरीवरून टू पीस कटोरी कशी तयार करायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी ही कटोरी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे मी अस्तर व्यवस्थित कटोरीला अटॅच करून घेतलेलं आहे. आता आपण याला टक्स कसा मारायचा ते बघणार आहोत. इथं मी हे पेनने जी खून केलेली आहे, टक्स जो आहे तो मारताना आपल्याला अशा प्रकारे थोडासा वरच्या बाजूने जो आहे तो गोल शेप द्यायचा आहे. डायरेक्टली अशी सरळ टीप मारायची नाही, ती टीप वळवत जाऊन अशा प्रकारे थोडासा गोलाकार आपल्याला तिथे द्यायचा आहे. तुम्हाला मी इथं दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. बरेच लोक जे आहेत ते कटोरीचा टक्स जो आहे तो अशा प्रकारे डायरेक्ट सरळ मारतात. आता जर तुम्ही सरळ टीप मारली तर ते कशा प्रकारे दिसेल हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. आता मी या कटोरीला इथं सरळ टीप मारून घेतलेली आहे. आणि इथे बघा, हे पूर्णपणे हे टोक जे आहे ते अशा प्रकारे उभं राहिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ही सरळ टीप मारतो त्यावेळेला कटोरीचं जे टोक आहे ते अशा प्रकारे उभं राहतं. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे सरळ टीप मारायची नाहीये. तुम्ही जर सरळ टीप मारली तर ते टोक अशा प्रकारे उभंच राहणार. आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघत आहोत. इथे आपल्याला वरती सरळ न घेता अशा प्रकारे थोडासा गोल शेप कटोरीला द्यायचा आहे. कटोरीचा टक्स थोडासा वर आला तरी काहीही हरकत नाही. ते जे टोक आहे ते फक्त आपण इथे मायनस करत आहोत. आता तुम्ही बघा, अशा प्रकारे जर आपण ही टीप मारली तर कटोरीला जे टोक आहे ते टोक येत नाही. अशा प्रकारे तिथे थोडासा हा गोल शेप येतो. म्हणजे वन टक्स ब्लाउज कशा प्रकारे असतो तशा प्रकारची ही कटोरी आपली दिसते. या कटोरीला मी इथं सरळ टीप मारली आहे त्यामुळे हे असं एकदम टोक या कटोरीला आलेलं आहे. आणि ह्या कटोरीला मी थोडासा गोलाकार शेप दिलेला आहे त्यामुळे तुम्ही फरक इथे लगेच बघू शकता की कशा प्रकारे आपल्या कटोरीच्या टक्स मध्ये फरक पडतो. त्यामुळे तुम्ही जर कटोरीला टीप मारणार असाल तर सेम याच पद्धतीने आपल्याला थोडासा गोल शेप देत वरच्या बाजूला कटोरी शिवून घ्यायची आहे. म्हणजे जे टोक आहे ते कटोरीला येणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. आता आपण साध्या कटोरीवरून टू पीस कटोरी कशी तयार करायची हे बघणार आहोत. टू पीस कटोरीसाठी आपल्याला खालच्या बाजूला सरळच टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणताही गोल शेप देण्याची काहीच गरज नाहीये. आता मी ज्या कटोरीला सरळ टीप मारलेली होती ती इथं टू पीस कटोरीसाठी घेतलेली आहे. कटोरीची जी सरळ साईडची बाजू आहे तिथे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला बरोबर जो आपण मध्ये टक्स मारलेला आहे त्या टक्स पासून बरोबर ही सरळ रेष जी आहे आपली कटोरीची त्याच्या मध्यापर्यंत अशा प्रकारे खून करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला जिथे आपल्या कटोरीचा गोल शेप आहे त्या बाजूला आपल्याला मध्यावर खून करून घ्यायची आहे. आणि तिथून खाली म्हणजे टक्सच्या बाजूला आपल्याला 1 इंचवर मार्क करायचा आहे. अशा पद्धतीने मी कटोरीचा जो गोल भाग आहे त्याचा मध्य काढून टक्सच्या बाजूला 1 इंच खाली घेऊन अशा प्रकारे मार्क करून घेतलेला आहे. ती खून बरोबर आपल्याला आता बरोबर त्या टक्स पर्यंत जुळवायची आहे. मी इथं दाखवले त्या पद्धतीने आपल्याला परत एकदा इथे सरळ रेष मारून घ्यायची आहे. बरोबर अशा पद्धतीने आपण ही मध्ये रेष मारून घेतलेली आहे. म्हणजे आपली ही टू पीस कटोरीसाठी आपले हे दोन भाग आपले रेडी झाले आहे. आता याच्यावर आपल्याला बरोबर सरळ टीप मारून घ्यायची आहे. ती टीप अगदी तुम्ही नॉर्मल म्हणजे 1 बुटापेक्षाही कमी अंतर घेऊन आपल्याला ही टीप मारायची आहे. म्हणजे तिथे फक्त आपल्याला कटोरी जी आहे ती जोडल्यासारखी दिसणार आहे. तेवढ्यासाठी आपल्याला फक्त तिथे एकदम कमी अंतरावर ही टीप मारून घ्यायची आहे. याच्यामुळे कटोरी कुठेही कमी पडत नाही, अगदी 1 बुटापेक्षाही कमी अंतराचा इथे आपल्याला फरक पडतो. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता साध्या कटोरीवरून आपण ही टू पीस कटोरी तयार केलेली आहे. एकदम व्यवस्थित आपली कटोरी ही तयार झालेली आहे आणि कुठेही असं वाटत नाहीये की आपण ही साध्या कटोरीची ही टू पीस कटोरी तयार केलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती दिसत आहे. इथे तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स जो आहे तो मी सरळच मारलेला आहे आणि बरोबर त्या कटोरीचा टक्स जो जिथे आपला संपतो तिथंच बरोबर आपली ही वरच्या बाजूला टीप आली. अशा पद्धतीने ह्या दोन्ही कटोरी मी तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहेत. ह्याचा टक्स जो आहे तो आपण गोल मारल्यामुळे बरोबर अशा प्रकारे आपला इथं हा
गोल शेप आलेला आहे, कुठेही आपलं टोक दिसत नाहीये. आणि ही आपली जी दुसरी आहे ती टू पीस कटोरी तयार झालेली आहे. याचं साईज बघू शकता तुम्ही, फक्त वरच्या बाजूने थोडस एकदम किंचित अंतर आपलं कमी झालेलं आहे, म्हणजे आपली कटोरी जी आहे त्यात काही जास्त फरक पडलेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही टू पीस कटोरी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील कटोरी तयार करू शकता. कटोरीच्या बाबतीत ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.